Jignesh, thumb. जर का तू ह्याला घेऊन या घराच्या दरवाजातून बाहेर पडलीस तर पुन्हा या घरामध्ये पाऊल टाकू नकोस. अहो मला कोणाचीही मध्यस्थी नकोय. अहो तुम्ही किती चिडताय. तू जर का मला काही सांगायला आली असलीस ना तर मला नाही हिला सांग. अदिती हात सोड आणि आज जा. आदिती हात सोड आणि आज जा. आज जा. आदिती काय ग काय झालं अदिती? का रडतेस तू? तू जोपर्यंत थांबणार नाहीस ना तू बोलू नाही शकणार. आणि तू जर का काही बोलली नाहीस तर मला कळणार नाही तू का रडतेस ते. हा काय झालं? अगं बाबा काही बोललेत का ग तुला? मला नाही पण जिग्नेशला खूप बोलले. तो बिचारा त्याच्या वडिलांच्या वतीने माफी मागायला आलेला त्याचं काही ऐकून न घेता तोंडाला येईल ते बोलले त्याला. शांत शांत हे बघ इकडे तुला बाबांचा स्वभाव माहित आहे ना. पण बाबांचा स्वभाव असा आहे या जिग्नेशची काय चूक आहे? आणि तुला काय वाटतं वहिनी बाबांच्या स्वभावामुळे त्याने जिग्नेशचा अपमान केला? तसं नाहीये. तो जिथे भेटेल जेव्हा कधी बाबांना भेटेल ना ते असंच बोलत असतात त्याला. तो तर त्याचा चांगुलपणा आहे की तो ऐकून घेतो आणि हसण्यावर सोडून देतो. अगं पण जिग्नेश बाबांना आवडत नाही हे सत्य आहे ना. पण माझं त्याच्यावर प्रेम आहे हे पण सत्य आहे ना. तुला माहितीये त्याने जिग्नेशला काय सांगितलंय? तो किती चांगला असला आणि किती चांगला वागला तरी ते आमचं लग्न होऊन देणार नाहीत. प्रॉब्लेम काय आहे ना बाबांना आजकाल त्यांच्या शब्दांवर कायम नाही राहता येते. त्यांनी सांगितलं होतं की 7 दिवसात ते जिग्नेशला कॅरेक्टरलेस प्रूव्ह करतील आणि जर तसं नाही झालं ना तर ते आमचं लग्न लावून देतील. तो कॅरेक्टरलेसचा प्रूव्ह झाला नाही पण आमचं लग्नही नाही झालं. आता नवीन इश्यू आहे त्याचे बाबा. काय तर म्हणे त्याच्या बाबांमुळे आता आमचं लग्न होणार नाहीये. बहिणी तूच सांग आता मी काय करू याच्यावर. तुला माहित आहे आपले बाबा खूप जिद्दी आहेत. ते नाही ऐकणार ग कोणाच. आणि तुम्ही पण नका ना ताणून धरू ते सगळं. अगं कुठलीही गोष्ट ताणून धरली ना की ती तुटते. आणि तुटलेल्या कुठल्याही गोष्टीचं मोल नसतं. आणि मग तर तुमचं लग्न होणं सुद्धा इम्पॉसिबल. अदिती तू आणि जिग्नेश दोघांनी जरा शांत बसून विचार करा की काय केलं ना बाबा हर्ट नाही होणार. असं हायपर होऊन हाती काही लागणार नाही हे मला तुझ्या लक्षात यायला हवं होतं ना.
हे बघा, तुम्ही दोघही आता शांत व्हा, म्हणजे बाबा सुद्धा शांत होतील. हा ग, त्यांनाही वेळ मिळेल आपण कुठे चुकलो ह्याचा विचार करायला. हो ना? तुला काय वाटतं ते त्यांची चूक मान्य करतील? अगं, म्हणून आपण चुका करतच राहायच्या का? रडू नकोस, जरा बघ किती गोष्टी स्वच्छपणे मांडून ठेवल्यात तुझ्या समोर. अगं, नको काळजी करूस, आम्ही सगळे तुझ्याच बाजून आहोत. रडायचं नाही असं, हसबू आता. आलेच मी. रोहन, हे रोहन. काय इकडे? अरे, आप्पा आणि आजी यायला झालेत, त्यांच्या औषधांची लिस्ट तुझ्याकडे दिली होती, ती आहे का तुझ्याकडे? हो आहे ना. बर, कधी आणतोस मग ती? आणतो ना, म्हणजे एक मिनिट. आणि हे बघ, अरे एवढा काय विचार करतोस त्या पैशांकडे बघून? हा, अरे तुलाच त्रास होतो ना मग. आत्ता तुझ्याकडे पैसे नाही आहेत ह्याचा अर्थ आधी कधी नव्हते आणि नंतरही कधी नसणार आहेत असं नाही आहे. म्हणून ते म्हणतात ना की चांगले दिवस आले तर एकदम हुरळून जायचं नाही आणि वाईट दिवस आले तरी फ्रस्ट्रेट व्हायचं नाही. कळलं ना? सगळं ठीक होईल. जा बघू, चल. आणतो. थकलीस? हो. पाणी हवंय? आणलं तर बरं होईल. काय ग, बरं वाटत नाहीये का? नाही बाबा, थकलीये फक्त. हा, आता बरं वाटलं. घशाला कोरड पडली होती. ठेवा ना. चहा टाकू तुझ्यासाठी? नाही नको, मी करते ना, आपल्या सगळ्यांसाठीच करते. काय बाबा? अगं कशाला, तू दमून आली आहेस, तू बस. चहा टाकतो तुझ्यासाठी आणि नुसता चहा नाही, सोबत नाश्ता सुद्धा बनवतो. गरमागरम कांदे पोहे करून खायला घालतो तुला. घरात बसलेला असतो ना मी, काहीतरी तर करायला पाहिजे. मी आजपासून ही सगळी कामं करत जातो. आम्ही बिन कामाचा घरात बसलेला आहे ना मी. तू कशी ऑफिसला जातेस, दमून घरी येतेस, आणि मी घरात असतो त्यामुळे बसून बसून कोणी थकत का? ऑलवेज फ्रेश असतो मी. अगं, उठतेस कशाला? बस बस बस, मी चहा बनवून आणतो. आणि काय उपमा आणू? कप होय चालतील. नको राहू देत, मी करते. नाही थकले मी. अगं, तू कधी आलीस? बरं झालं तू आलीस, ते मी तुलाच बोलवायला येत होते. कावेरी, काय ग, काय झालंय, बोल ना. अरे अग, सकाळी तुझ्या पोटात दुखत होत ना, अजूनही त्रास होतोय का? बोल ना ग कावेरी,
अगं बोल ना, तू नाही बोललीस तर कसं कळेल मला? अगं काबरी काय झालं? शांत शांत आधी आणि सांग मला काय झालंय? आजकाल रोहन खूप चिडायला लागले विनाकारण, खूप चिडचिड करतात, माझ्याशी खूप रुडली वागतात. मला कळतच नाही त्यांच्याशी कसं वागायचं ते. मला नाही ग सवय त्यांच्याशी वागण्याची, खूप त्रास होतो. मला एक्झॅक्टली सांगशील काय झालंय ते? आधी शांत आणि ऐक माझं. अगं आपली बायको नोकरी करते आणि आपण घरी बसलो ह्याचा कुठल्याही नवऱ्याला त्रास होणार, हे फक्त फ्रस्ट्रेशन आहे. आणि हा प्रॉब्लेम ना अगदी थोड्या काळापुरताच आहे. रोहन भाऊजींचा मुख्य प्रॉब्लेम काय आहे? नोकरी. एकदा का त्यांना नोकरी मिळाली ना की सगळं सुरळीत होईल बघ. फक्त तेवढ्या काळापुरतं तुला त्यांना सांभाळून घ्यावं लागेल. काहीही काम न करता घरात बसणं इतकं सोपं नाही आहे, तेही रोहन भाऊजींसारख्या माणसाला जे मेहनती आहे, स्वाभिमानी आहे. कावेरी मला विश्वास आहे ह्यातनं तू त्यांना बाहेर काढशील म्हणून. जा फ्रेश होणे जा. चहा टाकतो तुझ्यासाठी आणि नुसतं चहा नाही सोबत नाश्ता सुद्धा बनवतो. गरमागरम कांदे पोहे करून खायला घालतो. तू कशी ऑफिसला जातेस, दमून घरी येते, बोल अदिती. आय एम सॉरी. अरे क्या सॉरी यार, फोन पे पहिले हाय बोलते है, सॉरी नाही. तुझा खूप इन्सल्ट केला त्यांनी, मला नाही आवडलं बाबांचं वागणं. अरे क्या अदिती तू भी, मैं तो भूल भी गया हूँ यार. नाही काही असेल पण मला नाही आवडलं त्यांचं वागणं. पण मला आवडते. अरे कम से कम इस बहाने तो तेरे बापू मेरे साथ बात करते. और हाँ एक बात सुन, ये मेरा प्रेडिक्शन है कि तेरे बापू अपने ही हाथ से तेरा हाथ मेरे हाथ में देंगे. ओए DDLJ के शाहरुख खान, यहाँ रियल लाइफ की बातें चल रही है. रियल लाइफ की नहीं, अपनी लाइफ भी DDLJ से कम थोड़ी ना है, समझी मेरी अदिति? कितनी थी मस्करी रे, कभी तेरी सीरियस होना. अरे अदिति मैं सीरियस हूँ इसलिए तो बोल रहा हूँ यार. सुन जल्दबाजी करने से कोई फायदा नहीं है. देख हमें शादी भी करनी है और किसी को हर्ट भी नहीं करना है. खैर छोड़, यू डोंट वरी, मैं हूं ना. चल बाय, ठेवते आता मी फोन. बाय. अरे कुठे चाललायस? घरीच. मग ये बस. काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? मला घरी नाही जायचंय रुद्र. तुला घरी नाही जायचंय का? नाही. अरे हो पण का? कारण मी आज खूप बोललोय कावेरीला, म्हणजे मला बोलायचं नव्हतं तिला, पण ती तिच्या ऑफिस विषयी बोलायला लागली की मला काय होतं माहित नाही. माझं सगळं फ्रस्ट्रेशन मी तिच्यावर काढतो. बोलायचं नसलं तरी मी. तू वेडा आहेस का?
तू का बोललास कावेरीला? अरे ती किती करते घरासाठी तुझ्यासाठी. आज सुमन घरात एकटी असताना ती जॉब करते का? वाटणीच्या डब्यात तुम्हा दोघांचंही कॉन्ट्रीब्युशन पडावं म्हणून ना. जॉबला जाण्याआधी घरातली सगळी कामं करून जाते का? घरातल्या कोणाचीही गैरसोय होऊ नये म्हणून. रोहन तू तिच्यावर फ्रस्ट्रेशन काढू शकतो आणि ती गप्प बसते. का तिला बोलता येत नाही? तू तुझं फ्रस्ट्रेशन काढावं म्हणून. काय करू मी आता? काय करू म्हणजे काय? आताच्या आता घरी जाण, तिची माफी माग. तेवढी हिंमत नाहीये माझ्यात. फ्रस्ट्रेशन काढायची हिंमत आहे, माफी मागायची हिंमत नाही तुझ्यात. मला काही ऐकायचं नाही. तू आज माफी मागणार असतीच. हा बोल आई. अरे रोहन कुठे पोहोचलायस रे? अगं येईन 5-1 मिनिटात येईन घरी. येताना चक्का आणशील का प्लीज? बर आण. लवकर ये रे. येतो. आईचा होता श्रीखंडासाठी चक्का आणायचाय. चल आपण दोघही जाऊया चक्का आणायला आणि त्याच्यानंतर घरी जाऊन तू माफी माग. याच्यावर मला अजिबात चर्चा नको ना रोहन. काय झालं? काय नाही. मला सांगणारच का काय झालं? सांगितलं ना. काय नाही. आय एम सॉरी कावेरी. इट्स ओके. तू चिडलीस ना माझ्यावर? नाही. मला माहितीये तू चिडलीस माझ्यावर. मी तुझ्याशी वाईट वागतो ना? असं काही म्हटलं नाही कावेरी. मला कळत नाही ग मला काय होतं ते. अचानक डोक्यामध्ये कुठून तरी विचार येतो आणि कुठल्याही गोष्टीकडे बघण्याचा माझा दृष्टिकोनच बदलून जातो. आज तुला पाणी आणून दिलं तेव्हाही मला असं वाटलं की माझं तुला पाणी आणून देणं तू एन्जॉय करतेस. वा वा, आज मला कळतंय माझा नवरा माझ्या बाबतीत काय विचार करतो. ज्याला मी माझा जवळचा मित्र म्हणायचे तो माणूस माझ्या बाबतीत काय विचार करतो. वा कावेरी प्लीज. रोहन आज तुम्ही पाणी आणून दिलं ना तेव्हा मला खूप अभिमान वाटला. ज्या गोष्टीला मी काळजी समजत होते त्या गोष्टीला तुम्ही आजपर्यंत सेवा म्हणत आलात. खूप कमी नवरे असतात जे आपल्या बायकांसाठी एवढं सगळं करतात. म्हणून मी प्रत्येक वेळेला देवाकडे मागत आले की माझ्या आयुष्यातले सगळे चांगले क्षण यांना दे. तुम्ही असं समजत आला की मी तुमच्याकडून सेवा. कावेरी माझं चुकलं. किती वेळा चुकणार आहात रोहन? किती वेळा मनात ते समज आपल्या माणसांना बोलून दाखवले की बरं वाटतं, नाहीतर त्याचे गैरसमज होतात. एकदा गैरसमज झाले की संवाद तुटतो आणि संवाद तुटला ना की मग. कावेरी आपलं असं नाही होणार. आय प्रॉमिस. मी याच्या पुढे भडकणारच नाही. मी असे विचारच नाही करणार. खरंच असे भलते सलते विचार माझ्या मनात आले ना की मी 1 ते 100 आकडे मोजीन. असं काही नका करू. फक्त एवढंच लक्षात ठेवा की तुम्ही फ्रस्ट्रेट झाला की तुमची बायको काही करू शकत नाही. ती दिशाहीन होऊन जाते. तुझनी माझ घर श्रीमंताच. तुम्ही आमचे व्हिडिओज कधीही कुठेही आणि कितीही वेळा बघू शकता. त्यासाठी स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल बघत राहा आणि सबस्क्राईब करा.